नमस्कार, स्वागत आहे तुमचं नम्रतास कट्ट्यावर। आज मी तुम्हाला दाखवणार आहे ओल्या काजूची भाजी। काजूची भाजी करण्यासाठी लागणारे साहित्य: सोलून घेतलेले ओले काजू, मीठ, किचन किंग मसाला, हळद, धना जीरा पावडर, लाल तिखट, कांदा, हिंग, खोबरं आणि तेल, खडा मसाला, लसूण, आलं। आता खडा मसाल्यामध्ये मी फोडणीसाठी तमालपत्र, लवंग, 5 लवंग घेतले आहेत, 5 काळी मिरी आणि दालचिनी घेतले आहे। बाजारात हे काजू वाट्यावर मिळतात, ते सालीसकट असतात, कोमट पाण्यात टाकल्यास ते साल निघण्यास मदत होते व त्याचा चीक पण निघून जातो। कोकणामध्ये फेब्रुवारी मार्च महिन्यात हा काजू भरपूर प्रमाणात मिळतो। काजूची बी उभी चिरून हा गर काढला जातो। आता एक पॅन घ्या, 2 चमचे तेल टाका, तेल गरम झालं की त्यामध्ये कांदा टाका, कांदा शिजत आला का त्यात खोबरं टाका, खोबरं किसून घेतलं तरी चालेल, मी ते तुकडे केलेले आहेत। आता लसूण टाका, आलं टाका, आता त्यामध्ये खडे मसाले टाका, तमालपत्र फोडणीसाठी ठेवा, दालचिनी, काळी मिरी, लवंग हे टाका। आता ते सोनेरी रंग येईपर्यंत छान भाजून घ्या। खोबरं भाजलेलं आहे, आता ह्याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे तर कोथिंबीर टाका, मी कोथिंबीर ह्याच्यामध्ये टाकली आहे। परत एकदा परतून घ्या। अशा प्रकारे तुमचं वाटण तयार होईल। हे मिक्सरला बारीक करून घ्या। आता मी पॅनमध्ये 2 चमचे तेल गरम करून घेत आहे। आता मी तेल गरम करून घेतलं आहे, आता तो आपण वाटलेला मसाला त्यामध्ये मी घालते आहे। हे वाटण चांगलं तेल सुटेपर्यंत शिजून घ्या। वाटणाला तेल सुटू लागले आहे, आता त्यामध्ये 2 चमचे लाल तिखट, 1.5 चमचा धनाजीरा पावडर, 1/2 चमचा हळद, हिंग, आणि तमालपत्र। हे सर्व तेल सुटेपर्यंत परतून घ्या। तेल सुटू लागले आहे,
आता त्यामध्ये किचन किंग मसाला टाका. आता त्यात काजूगर घाला आणि ते 2 मिनटं चांगले परतून घ्या. आता मी इथे गरम पाणी केलेले आहे, ते मी गरम पाणी या काजूच्या भाजीत घालत आहे. कोणती पण भाजी करताना गरम पाणी टाकावे, त्यामुळे भाजी लवकर शिजते व त्याला तरी पण छान येते. जर तुम्ही थंड पाणी टाकले तर भाजीची ग्रेव्ही ही हॉट असते, जर थंड पाणी टाकल्यावर ती डाऊन होऊन जाते व लवकर भाजी शिजत नाही, त्यामुळे तुम्ही गरम पाणीच टाकावे. आता मी 7 ते 8 मिनटं भाजीला झाकून ठेवत आहे. आता 7-8 मिनटं झालेले आहे, मी झाकण उघडून बघत आहे. आता जराशी भाजी ढवळून घ्या. आता परत 5 मिनटं मी झाकण ठेवत आहे. आता काजू शिजलाय का आपण बघूया. थोडासा अजून काजू शिजला पाहिजे. ह्या भाजीला 15 ते 20 मिनटं शिजायला जातातच. परत थोडा वेळ जरा झाकण ठेवूया. आता चवीपुरतं मीठ टाका आणि चांगलं परतून घ्या. भाजीला तरी पण किती मस्त आले आहे. आता काजू शिजलाय का आपण बघूया. काजू शिजलेला आहे. आता आपण गॅस बंद करूया. आता एका बाउलमध्ये आपण ही भाजी काढून घेऊया. अशा प्रकारे ही काजूची भाजी तयार. ही भाजी आपण चपाती, भाकरी, कोकणामध्ये घावणे हा प्रकार असतो, ते घावण्याबरोबर पण ही भाजी छान लागते. ही भाजी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा. जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.